शेतकरी मित्रांनो नमस्कार. होय, मी शेतकरी समूहाच्या ऊस उत्पादक ग्रुपमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दौंड तालुक्यातील दौंड शुगर फॅक्टरी आहे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अनिल कदम यांचा आडसाली लागणीचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आलोय. 20 जूनची मित्रांनो दीड वर कांडी लागण केलेली आणि सध्या प्लॉटला बघितलं तर 8-9 कांडे आहेत. 65 काढून घेतले रासायनिक खताचे 4 डोस आतापर्यंत झालेत आणि आपल्या गन्ना मास्टरचं कीट आळवणे फवारणे वगैरे सगळं झालंय. आता जर प्लॉटची ग्रोथ बघितली तर खूप सुंदर आहे. पानातलं अंतर असेल किंवा दोन कांड्यातलं लांबी असेल, कांडीची जाडी असेल, खूप सुंदर आहे. प्लॉटचं नियोजन त्यांनी एकदम छान केलंय होय मी शेतकरी समूहाच्या मार्गदर्शनाखाली. तर आपण काही थोडी माहिती आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया. थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कांड्यांची लांबी जाडी वगैरे इथं पाहायला मिळेल व्हिज्युअल्समध्ये. फक्त माहिती सांगण्यापेक्षा हे पण तुम्ही बघून घ्या. थोडं पाणी दिलंय त्यामुळं थोडासा चालण्याला वगैरे प्रॉब्लेम येतोय. आपल्यासोबत आज इथले दौंड तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी पण आहेत. अनिलजी नमस्कार. प्लॉट बघितल्यानंतर सुंदर वाटलं. तुम्ही हातात जो ऊस धरलाय त्याची जवळपास 4-5 इंचापर्यंत गरतील आणि 6 इंचाच्या कांड्या पडल्यात. तर तुम्ही चांगलं नियोजन केलंय बघून छान वाटलं. मित्रांनो, ही जमीन जरी तुम्ही बघितली ती जमीन पण पूर्ण मुरमाड आहे. त्याच्यात माती भरून यांनी ऊसाची लागवड केली, म्हणजे माती बाहेरनं आणून टाकली काळी माती आणि मग लागवड केली. तर अशा टाईपच्या जमिनीमध्ये खूप चांगलं नियोजन केलंय. मी मग अशी सांगितलंच की 20 जूनची लागण आहे. ह्याला रासायनिक खतांचे डोसेस नेमके मातीआड करून दिलेत का सगळे? आणि आतापर्यंत किती डोस दिलेत? 4 डोस दिलेले आहेत. 4 डोस दिलेत. थोडं मोठ्यानं बोला, म्हणजे ह्यात 4 डोस दिले. 4 डोस दिले, मातीआड करून. बर बर बर. ह्याला आता का सध्या काही ड्रीप वगैरे टाकणार आहे काय? आता ड्रीप टाकायचं चालू काम. ड्रीप टाकायचं काम चालू आहे. बरोबर. आता फवारण्या आणि आळवण्याचं शेड्यूल कसं बसवलं ह्याला? गन्ना मास्टरचं सगळं बर शेड्यूल वापरलं. बर, किट वापरलं, रिकवर वापरलं आणि मास्टर केनच्या 2 फवारण्या झाल्यात. ओके ओके. फवारण्या अजून घ्यायची. बर बर. 65 काढून किती दिवस झाले? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. 65 काढून 8 दिवस झाले. मित्रांनो, आता जाडी चांगली बनायला चालू होईल. मर्कसरक सगळं निघून गेलंय. 10 फुटामध्ये जवळपास 50-55 ऊसाची संख्या आहे, म्हणजे ऊसाची संख्या देखील चांगली आहे. वाड्याचा तुम्ही चोबा जर बघितला तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, वाड्याचा चोबा इतका चांगला आहे की पडणार कांडी ही बरोबर एक वितीचीच पडणार आहे. आणि वरचं फॉल हे जर बघितलं, हिरवी पानं आता 13-14 हिरवी पानं ह्या ऊसाला आहेत. तर खूप सुंदर प्लॉट आहे. आतापर्यंत टार्गेट किती अचीव केलंय? 100 टनाचा अपेक्षित झालेलं आहे. नाही नाही, गेलाय कितीपर्यंत आतापर्यंत? 96 टनाचा एकदा गेलाय. 96 पर्यंत गेलाय. आता 100 टन करायचंय. 100 टनासाठी तुम्हाला नक्की शुभेच्छा. निलेश जाधव पण आपल्यासोबत आहेत, मागं तुम्हाला दिसत आहेत. त्यांचंही या प्लॉटला मार्गदर्शन असतं वेळोवेळी. निलेश राव, तुम्ही पण चांगलं मार्गदर्शन केलंय. प्लॉट सुंदर आहे. तुमच्या प्लॉटच्या थोडा एक काकण चढ आहे म्हणलं तर चालेल, म्हणजे मार्गदर्शन खूप मनापासून केलंय याचा असा अर्थ होतो. सगळं त्यांचंच आहे. तर निलेश राव, तुमचं काय म्हणणं आहे मग सुरुवातीपासून बघताय प्लॉट? सुरुवातीपासून सगळं त्यांनी वेळोवेळी जसं सांगितलं, जसे डोसेस वगैरे सगळे जसे सांगितले त्या पद्धतीने सगळे डोसेस मातीआड करून देणे, परत वेळच्या वेळी आळवण्या कशा करणे, म्हणजे आळवण्या फवारण्या ह्याचं शेड्यूल व्यवस्थित त्यांना बसवून दिलं. आणि नंतर मग जसं सांगत गेलो तसं तसं ते करत गेले आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळलं. चालेल, छान आहे प्लॉट मित्रांनो, छान आहे. अशीच ग्रोथ आपण ह्या प्लॉटची परत तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवत राहू. अजून पण एक थोड्या दिवसाने ह्या प्लॉटवर जावे येईल, त्यावेळेला आपण व्हिडिओ वगैरे करू. 100 टनाचं टार्गेट आहे तर नक्की 100 टन येईल अशा आशा करूया. धन्यवाद.